मित्रांनो, मी राठोडचं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज संडे आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोलीस भरतीचं मैदानी चाचणीचं सराव कसं करायचं, त्यांचं वर्कआउट कोणकोणते असतात, कसे वर्कआउट टाईपची तयारी करायची, त्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण आलेलो आहोत ठाणे सिटी ग्राउंडला, ज्या ठिकाणी पोलीस भरती होते त्या मैदानावरती आज आपण आलेले आहोत। आणि आपल्यासोबत आहेत विनोद सर, आणि ते विनोद सर तुम्हाला 1600 मीटरची प्रॅक्टिस कशी करायची, 100 मीटरचे वर्कआउट कसं करायचं आणि इतर जे काही आपले इव्हेंट असतात त्यांच्याबद्दल आपण प्रॅक्टिकली वर्कआउट घेणार आहोत। तर विनोद सरांकडून आपण थोडंसं त्यांची माहिती घेऊया। सर, आपलं संपूर्ण नाव काय? विनोद सुभाष अग्रहरी। अच्छा, कधीपासून प्रॅक्टिस करताय तुम्ही? मला झाले 3-4 वर्ष झाले। 3-4 वर्ष झाले आणि तुमचं 1600 मीटर आउट ऑफ आहे? आउट ऑफ आहे, गोवा पण आउट ऑफ आहे, ऑल आउट ऑफ सर। म्हणजे एकंदरीत 100 पैकी 100 मार्क तुम्ही घेऊ शकता मैदानी चाचणीमध्ये। ठीक आहे सर, तेच आपले आता योगदान आपल्याला देतील आणि आता आपण प्रॅक्टिकली इव्हेंटला सुरुवात करूया। आता जो पुढचा प्रकार घेणार आहे ना आपण, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, साधारणतः 5 मीटर आहे की ते एक रेष मारली आम्ही, 5 मीटर साधारणतः 5-5 मीटरचे असे 3 रेष मारायचे, 3 किंवा 4 प्रकार करायचे, 2 केलेत आम्ही, आता चौथा प्रकार म्हणजे 4 वेळा तुम्हाला 5 मीटरचे अंतरवरती डिस्टन्सवरती करायचं आहे आणि याच्यावरती वर्कआउट काय करायचं ते आपण पाहूया। आता स्टार्ट। Thank you.
रनिंग सुरू करण्याच्या अगोदर काय वर्कआउट करायचं ते बघून घ्या. तर सुरुवात 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हा एक सेट. नंतर साइट ओके साइट अप ठीक आहे ओके. नंतर होल्ड पोझिशन ओके. नंतर दुसऱ्या बाजूला ओके झाला. रिलॅक्स. स्टार्टअप कसं करायचं ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट मी आता मी तुला हे कमांड करेन, त्या कमांडनुसार फक्त तू मला 10 मीटरपर्यंत स्टार्टिंग पॉईंट स्टार्टिंग फास्ट कशी झाली पाहिजे आणि पंजावरती ओके. रेडी रेडीच थांब मग डायरेक्ट पे होल्ड करने का होल्ड रहता है वो ओके. पकड़ ले चालू रहने दे कैमरा बंद मत करा. हाँ 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 पर देखा ले
कसं करायचं ते झालं, बरोबर आहे. 100 मीटर स्टार्टअप कसं करायचं, तर आपलं फास्ट मुवमेंट झाली पाहिजे. आपण एकदम लक्ष याच्यावरती टाळीवरती लक्ष पाहिजे आपलं जे असेल ते त्या पद्धतीने. ओके, आता आपल्याला 100 मीटर आपल्याला वाढवायचे, त्यासाठी 100 मीटर जे आपण फायनी वगैरे घेतली ते 100 मीटरला कामाला जातात, इश्यूज नाही. आता याच्यासाठी आपल्याला स्टेपअप, 100 मीटरचा स्टेपअप सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण आपण एक अंतर ठेवूया 30 मीटरचा. 30 मीटरचा आपल्याला जास्त जास्त 10 शूट मारायचे, 24 उचलून घेते. ओके, 30 मीटरचे आपल्याला किती शूट मारायचे आहेत, 10. आपल्याला फक्त यांना प्रॅक्टिकल एकच दाखवायचं आहे, पण असे 30 मीटर कमीत कमी 10 वेळा 10 शूट तुमचे झाले पाहिजे. आणि शूट मारतानाचं पण एक कंडिशन असते, तुम्ही पूर्ण फास्ट न पळता फक्त पंजावरती पळायचं आणि बॉडी पुढे काढायची. आता प्रॅक्टिकल आपण दाखवते. ओके, रेडी? थांब चल, रेडी स्टार्ट. ये दाखव. हां, पंजावर घे. किती मारायचे मिडियम स्पीडमध्ये? 10 शूट मारायचे आहेत. आता आपण स्टार्टिंग 30 मीटर फास्टमध्ये घेऊया. फास्टमध्ये चालेल ना? ओके, गुड लक. आता 30 मीटरपर्यंत जेवढं तुम्हाला अंतर कापता येईल फास्टमध्ये ते त्या पद्धतीने काढायचं. ओके, मी रेडी म्हणणार आणि तू स्टार्ट करायचा. रेडी स्टार्ट बोललो तर सुटायचं डायरेक्ट. ओके, रेडी स्टार्ट. फास्ट फास्ट खेळ जोरात. बस बस, हे झालं. याचे तुम्हाला कमीत कमी 5 शूट मारायचे आहेत फास्टमध्ये. लक्षात ठेवा, 30 मीटर 5 शूट, 10 स्लोमध्ये 10 शूट मारायचं आहे. त्याच्यानंतर 100 मीटरचं अंतर घेताना, 100 मीटरचं अंतर घेताना तुम्हाला 110 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. आणि 110 मीटरचे कमीत कमी 4 ते 5 शूट मारायचे आहेत. हा वर्कआउट एकच दिवशी करायचा, त्याच्या हे वर्कआउट केल्यानंतर बाकीचे इतर काही करणार नाहीत आपण. ओके, पाहिजे बघा. तर लॉन्ग जंपच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला पहिली एक्सरसाइज ही या पद्धतीने करायची आहे. ओके, स्टार्ट. जास्त जास्त लांब आहे, अजून एकदा कर. ओके, ही एक. ओके, दुसरा स्टेप तुम्हाला काय करायचा आता, समजा इथून स्टार्टअप केलं तुम्ही, 30 मीटरचा स्टार्टअप करायचा. अरे मी कुठं करतोय, तू कर. फक्त स्टार्टअप मारू नको, उडी फक्त स्टार्टिंग दाखव. ओके, हा तिथपर्यंत ये आणि इथून जम्प कशी करायची ते फक्त आपण दाखवूया. ये चल, नॉर्मल आहे बघ, इथून ये, इथपर्यंत ये, इथून फक्त बॉडी उचल. हा ये चल, रेडी स्टार्ट. हरकत नाही बघा, 30 मीटरवरून प्रॅक्टिस करायची लॉन्ग जम्प मारायची जास्तीत जास्त. नंतर 70 मीटर, नंतर 100, डायरेक्ट 50 मीटर 30 मीटरच्या अंतरावरून मारू शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. कुठून यायचं बघा, साधारणतः एक किती मीटर असेल, 7 मीटरवरती अंतर असेल, 5 मीटरवरती. 5 मीटरवरून साधारणतः हा डिस्टन्स लॉंग जम्पपासून 5 मीटरच्या अंतरावरती ठेवायचं आहे. तिथून आपल्याला स्टार्टअप करायचं आहे आणि इथं स्टार्टअप आहे, बरोबर. इथं फळी वगैरे असते, आता हे सगळं काढलेलं आहे ना, हे ग्राउंड तयार होईल आणि त्याला भरतीच्या वेळेसच तयार होईल डायरेक्ट ग्राउंड. आता इथं बँड्स म्हणून इथंच झाली ना आपली पोलीस भरती. हां, याची झाली आता ड्रायव्हर पदाची झाली ना, इथं ड्रायव्हर पदाची झाली आणि पोलीस कॉन्स्टेबलची पण झाली. पण काय यावेळेस झालं, काय लॉंग जम्पचं ग्राउंड याच्यासाठी तयार नाही झाला, कारण लॉंग जम्प नव्हता इव्हेंटच नव्हता यावर्षी, त्यामुळे सगळा गोळ झाला आहे. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. लॉंग जम्पचं सांगितलं आपण, आता कशा कशा पद्धतीने मारतात ते बघूया. 3 स्टेप असतात. ओके, रेडी स्टार्ट. पहिली स्टेप जास्त नको मारू, फक्त दाखव डेमो. पहिली, दुसरी, तिसरी दाखव. तिसरी थोडी हवी आहे. ओके, हे सेट कमीत कमी तुम्हाला तिथं सामना, हे सेट कमीत कमी तुम्हाला मला वाटतं 4-4 वेळा तरी केलं पाहिजे. पहिली, दुसरी, तिसरी 1 वेळा झालं, तिसरी, चौथी, पाचवी 1 वेळा झालं, असं 4 सेट मारायचे. ओके, ओके स्टार्ट. हां, 1 सूर्यनमस्कार 5 मारून 1 सेट दाखव. ते असं 10-10 सेट ते मारतील, पण आपल्याला फक्त दाखवायचं 1-5 सेट त्याचं, अजून दुसरं. हां, जे 5-5 सेट. हां ओके, मी चेंज करत राहील ना. हां, पहिला सेट घे सूर्यनमस्कार, 5 सेट तुम्हाला 10-10 मारायचे. एक असा प्रॉपर सूर्यनमस्कार झाला पाहिजे. यस, असा प्रॉपर सूर्यनमस्कार झाला पाहिजे. व्हेरी गुड, 5 झाले. आता सूर्यनमस्कार झाला, आता पुशअप.
तर पुशअप्स तुम्हाला या पद्धतीने मारायचे आहेत, याला म्हणतात पुशअप्स. तुमचं सेट बनवायचं, तुम्ही 10 सेट मारा. पण तर आता तिसरा प्रकार चेसवर, जर तुमची कमी पडत असेल आणि ती कशी वाढवायची त्याचा प्रकार हा आहे तिसरा. हे बघा, या पद्धतीने हातामध्ये जास्त डिस्टन्स ठेवायचं, कमरेचा भाग खाली, आणि या पद्धतीने तुम्हाला चेस्ट वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार डिप्स मारायचे आहेत. ओके, नंतर छाती फुगवण्यासाठी, आता छाती वाढवण्यासाठी जरी छाती फुगवण्यासाठी या टाईपने क्लोज बनवायचं आणि त्याच्यानंतर डिप्स मारायचे. ओके, रेडी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बस 7 झालं ना. चपाट्या कसं मारायचं ते बघूया आपण. हे पण तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. ओके, रेडी, स्टार्ट. 5 मारा, 1, 2, 3, 4, 5. ओके, हा होल्ड, स्टार्ट कर. आता ॲप्स मारायचे पण प्रकार बघून घ्या, कोणकोणते प्रकार असतात ते. या पद्धतीने मला ॲप्स मारायचे आहेत, सगळ्या जीवनाला फायदा होतो याचा. ओके, रेडी, स्टार्ट कर. एकटं मारशील ना, 1. हा पहिला प्रकार, 2. पकडावं लागेल पाय, आवश्यकता नाही. ओके, व्हेरी गुड. हा 2 प्रकार, 3 दाखवा आता. बस जास्त नको करू, तुझं ऑलरेडी 1600 मीटर धावून आला आहे. 3 प्रकार आणि लक्ष साईड अप, लक्ष ठेवा तिसऱ्या सर्वांना. ओके, आहे ना, भेटली. चला, ही पाण्याची बॉटल, तर काय करायचं आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पूर्ण होतो ना डायरे, कंबर बिंबर दुखत असेल सगळे ते बंद होऊन जाणार, सगळं काय स्ट्रेच बीच काय सगळं निघून जाणार याच्याने. ओके, अजून झाले ॲप्सचे प्रकार झालेत ना. हा, गुडघं डायरेक्ट गुडघ्याला टेकलं पाहिजे डोकं तुझं, मी पकडावं लागेल ना मला. हा, स्टार्ट. ओके, बस आता पुढचा एक प्रकार आहे, टाळी द्यायची मला. ओके, टाळी द्यायची. ओके, स्टार्ट, स्टार्ट. ओके, बस तुला छाती उचलायची, छाती उचल फक्त. ओके, रेडी, हां, बस बस. आणि एक होल्ड पोझिशन असते बघ, सॉरी, हां, कमरेवरती होल्ड पोझिशन असते बघ. पाय डाऊन, डाऊन म्हणजे डाऊन डायरेक्ट नॉर्मल व्हायचं, अप अप म्हटलं तरी यायचं. यस 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 यस, हीच पोझिशन पाहिजे आपल्याला. डाऊन, अप, डाऊन, अप. अजून याच्यामध्ये एक प्रकार आहे बघ, आता डाऊन होऊन जा, फक्त पाय 1 मीटर, 1.5 फुटावरती उचल फक्त पाय. हां, मी सांगेल देवा. ओके, अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन. हा आपला गोळा आहे. ओके, राऊंड आहे ना आपला, आखलेला राऊंड. आता चुना तर गेला, इथं काही प्रॉब्लेम नाही. आउट ऑफ लाईन पण आहे का? आउट ऑफ ची लाईन मारून दाखव. चल, इथं आउट ऑफ आहे. अच्छा अच्छा, भरतीला इथंच झालेलं वाटतं गोळा फेक ना, इथंच झालेलं ना. अच्छा, तुम्ही तिकडून बघायचे का? ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. लाईव्ह झालेलं ना, हा आउट ऑफ ची रेंज आहे आणि आपला हा इकडे गोळा आहे. सगळ्यात पहिले बघा, गोळ्याचे नियम आहेत. हा जो रिंगन असतो, त्याचा रिंगन तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, पण हा एक पूर्ण रिंगण असतो आणि आता आपल्याला फळी ठेवलेली असते आणि त्या फळीच्या बाहेर आपल्याला कोणताही पाऊल टाकायचा नसतो, त्या फळीच्या आतमध्येच राहून तुम्हाला गोळा जास्तीत जास्त टाकायचा आहे. आता आणि जर तुमचं फळीचा पुढे पाय गेला तर तो गोळा फॉल समजला जातो, म्हणजे परत एक चान्स भेटतो आणि ते एक चान्सनंतर आपल्याला गोळा टाकता येतो आणि चान्स मिळाल्यानंतर जर तो पण फॉल झाला तर तुम्हाला 0 मार्क देण्यात येईल. आता डायरेक्ट गोळा टाक,
ओके आता आपण फक्त एक डेमो बघून घ्या गोळा किती येतो त्याचा गोळा पण समजून झाला आपल्याला. रेडी ए बाळा बाजूला हो मी पण जरा बाजूला थांबतो. रेडी टाक तुझ्या पद्धतीने जागेवरून गोळा दे ना. अरे हात मेले तू राहिले जागेवरून नको टाकू एक फास्ट टाकव ना डायरेक्ट. हा तिथं पडला 7-8 मीटर पडला तो 7 मीटर 7.5 मीटर तो 7.5 हा 8 असेल आणि 8.5 ओके पूर्ण दाखव एक डायरेक्ट गोळा आउट ऑफ गेला पाहिजे. ओके जास्त नको डायक उचल भरतीला टाकतो या पद्धतीने टाका. रेडी टाको गेला का आउट ऑफ तो पडला आणि तू गोळा सहज टाकला माहिती आहे आउट ऑफ किपर ध्यान रहा उसके ऊपर गोले के ऊपर तुम्हारे ऊपर गिरना नहीं चाहिए.